आम्हाला पाहिजे आहे। आयोगाचा निर्णय आलेला आहे, एकनाथ शिंदेंना शिवसेना नाव आणि धनुष्यबाण मिळालंय, कसं बघता दावा आहे? असं आहे की अशा प्रकारच्या कुठल्याही कायदेशीर विषयावर काही मत व्यक्त करणं हे बरोबर नसतं। मी एवढंच म्हणेन की सत्याचा विजय झाला। पण उद्धव ठाकरेंचं असं म्हणणं आहे की आता त्यांचा एकूण प्रक्रियेवरच विश्वास राहिला नाही, ज्या पद्धतीनं हा निर्णय आलाय तो एकतर्फी किंवा सत्तेचा दुरुपयोग करून आलाय। ओनली उद्धवजी, विरोधी पक्ष ज्या वेळेला हिमाचलमध्ये राज्य येतं त्यावेळेला त्यांचा EVM चांगला असतो आणि गुजरातमध्ये 156 जागा की EVM प्रॉब्लेम असतो। मध्य प्रदेशमध्ये आता सरकार BJP आहे पण आधी त्यांचं आलं त्यावेळेला EVM चांगला असतो। निर्णय त्यांच्या बाजूने आला की न्यायालय चांगलं असतं हे बरोबर नाही। लोकशाही आम्ही जसं खिलाडू वृत्तीने सगळे घेतो, हिमाचल हरलो बाबा, लोकांनी राग व्यक्त केला, पुन्हा काम करू। महाराष्ट्रामध्ये सरकार आलं नाही, विश्वासघात केला, आम्ही अतिशय खिलाडू वृत्तीने घेतलं। पण सरकार गेल्यापासून इतकं किरकिर चालले आहे, मला काही कळतच नाही ना। लोकशाही संपली आणि बेबंदशाही सुरू झाली असं मोदींनी लाल किल्ल्यावरून घोषित करावं असंही उद्धव ठाकरे म्हणले। उद्धव ठाकरेंनी काय म्हणावं, आपल्या लोकशाहीची ब्युटी अशी आहे की कोणी काही म्हणू शकतो, लहान मुलगा सुद्धा पंतप्रधानांबद्दल बोलू शकतो। दादा आता खरं म्हणता येईल, शिवसेना भाजप युती आता खरं सुरू नाही, नाव मिळाले, चिन्ह मिळाले। एकनाथ शिंदेची शिवसेना म्हणजे बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आणि भाजप ही युती आहेच। सगळ्या निवडणुकांमध्ये गेल्या 8-9 महिन्यात आम्ही बरोबर आहोत। ग्रामपंचायत निवडणूक संजय राऊत असं म्हणाले की हा निकाल विकत दिलेला आणि विकत घेतलेला आहे। मी पुन्हा तेच रिपीट करणं टाळेन, कारण तुम्ही पण एवढं नाही चालवणार की त्यांना एखादा निर्णय न्यायालयाचा किंवा निवडणूक आयोगाचा किंवा लोकांचा त्यांच्या बाजूने न्याय मिळाला की वा, देशामध्ये लोकशाही आहे, देशामध्ये एकूण पारस्परिकता आहे, आणि उलट गेलं की EVM गडबड आहे। न्यायालयाला विश्वास व्यक्त करता काय, कशासाठी? म्हणजे तुमची काय मजल चाललेली आहे? तुम्ही याचा अर्थ बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेवरच अविश्वास व्यक्त करायला घ्याल ना? ज्या बाबासाहेबांनी घटना लिहिली त्याच्यामध्ये हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट सगळेच विषय लिहिले होते। महाराष्ट्राच्या राजकारणावर याचा काय परिणाम होईल दादा? एकूणच राज्याच्या राजकारणावर आपण बघत राहू काय काय होईल। बरं कसब्यामध्ये आधीच विजय मिळाला होता, आता तो विजय आणखीन स्ट्रेंथन झाला, मजबूत झाला। एकनाथ शिंदेंना कामाख्या देवी प्रसन्न झाली आहे का? ते 2 वेळा कामाख्या देवीला जाऊन आले। ते कामाख्या देवी प्रसन्न होते असं असेल तर मग उद्धवजीने पण जायला पाहिजे होतं दादा। पण याचं येत्या 2-3 दिवसात काही रिफ्लेक्शन दिसणार आहे का राजकारणामध्ये? कारण तुम्ही आता बोलताना बोलले वरती होत का? नाही, एवढं कठोर विश्लेषण हे मी ते जाहीरपणे नाही। खऱ्या शिवसैनिकांना नाही भेटलंय का? मी अभि हिंदी में बात करूंगा की जो निर्णय हुआ है उस निर्णय यह चुनाव आयोग स्वायत्त संस्था है। यदि हम बाबा साहब अम्बेडकर जी की संविधान को मानते हैं तो संविधान ने ये लिखा है कि हर विषय की अलग अलग एंटिटी है, स्वायत्तता है। हाईकोर्ट है, सुप्रीम कोर्ट है, चुनाव आयोग है, इनकम टैक्स है, ED है, ये सारी एजेंसीज। यह देश में क्या होगा तो क्या करना चाहिए, क्या होगा तो क्या करना चाहिए, यह सोच कर लिखा हुआ जो है उसको हम संविधान कहते हैं। तो यह चुनाव आयोग के निर्णय पर टिप्पणी करना हम ठीक नहीं, लेकिन हम ये कहेंगे सत्य का विजय हुआ है। अब उद्धव जी ये कहते हैं और संजय राउत ये कहते हैं कि भाई ये सरासर अन्याय हुआ, तो जब EVM मशीन के माध्यम से हिमाचल गवर्नमेंट आती है तो उनको लगता है कि EVM अच्छा है, और जब गुजरात में 156 सीटें BJP को मिलती है उनको लगता है कि EVM में कुछ गड़बड़ है। न्यायालय का कोई निर्णय उनके फेवर में आता है तो न्यायालय अच्छा है, न्यायालय का निर्णय खिलाफ गया तो न्यायालय बुरा है, ये ठीक नहीं है। दादा कायदेतज्ञ म्हणतात की लोकशाहीचा खून झाला, कायदेतज्ञांची प्रतिक्रिया? नाही, कायदेतज्ञ मी म्हटलं ना की कायदेतज्ञांनी काय म्हणावं, उद्धवजींनी काय म्हणावं, संजय राऊतांनी काय म्हणावं, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या त्याला म्हणण्याचं स्वातंत्र्य। दादा एक वर्जन असं आहे की या सगळ्याचा उद्धव ठाकरेंना जास्त फायदा होतो किंवा सिंपथी मिळते त्यांना सर्वसामान्यांमधून, तुम्हालाही खरंच असं वाटतं का? कारण फार कठोररित्या त्यांचा काळ ठरवेल। लोकांना 33 महिन्याचं गव्हर्नमेंट ह्यांनी कसं चालवलं, कसं सुडाचं राजकारण केलं, देवेंद्रजीने गेल्या आठवड्यामध्ये हे एक ओपन करायला सुरुवात केली की त्यांना अटक करण्यापर्यंत मजा जाते। ज्यावेळेला आमचे 12 आमदार डिस्क्वालिफाईड झालेले, मी सभागृहामध्ये होतो,
देवेंद्रजींचं आणि माझं नाव सुद्धा डिस्कवर होतं. आम्ही आमच्या आमच्या जागेवर उभा होतो. आशिष शेलारचा तर काही संबंधच नाही, तो माझ्या मागे उभा होता. हे सोडाचं राजकारण कोणी केलं? एक साधी पोस्ट पडली की चितळेची, तर दीड दीड महिना या अभिनेत्रीला तुम्ही ह्या पोलीस स्टेशनला जामीन मिळाला की त्या पोलीस स्टेशनला घेऊन जा, त्या पोलीस स्टेशनला घेऊन जा. मी मोठी यादीच करत नाही, मला आता वेळ नाही. परंतु कंगना राणावत सहित उदाहरण आहेत की कसे त्यांचे बंगले तोडले तुम्ही, हां. आणि मग तुमच्या बंगल्याला हात घातल्यानंतर म्हणणार की नाही अन्याय अन्याय अन्याय, न्याय विकत घेतला न्याय विकत घेतला. त्यामुळे आम्ही बोलत नाही. त्यामुळे तुम्ही जे बोलाल ते खरं होत नाही. महाराष्ट्रामध्ये हम करे सो कायदा जो चालला ना 33 महिने, तो चालणार नाही. आम्ही 33 महिनेसुद्धा चालू दिला नाही, प्रत्येक गोष्टीला रस्त्यावर उतरलो. आणि त्यामुळे दुसऱ्याचं ते वाईट आणि स्वतःचं चांगलं आहे का बोलतो. पण सिंपथी मिळेल का त्यांना, म्हणजे जे पॉलिटिकल सिंपथी मिळेल की नाही हे मतदार ठरवतील. मतदार सुज्ञ आहेत, त्यांना ते 33 महिने त्यांच्या लक्षात आहेत. त्यांना तो विश्वासघात लक्षात आहे की कसा विश्वासघात केला गेला. हां, एकत्र निवडणूक लढलो आपण, एकत्र निवडणुका जिंकलो. मला आजही ती दिवस वाटतो, मी सर्व राज्याचा अध्यक्ष होतो. 161 जागा दोघांच्या मिळून आल्या, 30 अपक्ष यायला तयार होते आणि तुम्ही पळ काढलं असे निकाल लागत होते. आणि तुम्ही देवेंद्रजींना असं म्हणालात, मी देवेंद्र बरोबर होतो की नाही, जरा मी माझी प्रेस कॉन वेगळी करतो का, वेगळी प्रेस कॉन कंबाईन प्रेस कॉन म्हणून ठरली होती ना. तुमच्या मनात काळं आलं, तुम्हाला तुमच्या मनात मोह निर्माण झाला. कशामुळे मोह निर्माण झाला? हां, अडीच वर्ष वारंवार तुम्ही करत होतात त्याच्यामध्ये. अमित भाई तर आयुष्यात कधी खोटं बोलले नाही, तुम्ही खोटं बोललं असं मला म्हणायचं नाही. पण तुम्ही एका अर्थाने जे नाही ठरलं तेच रटून 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 चाललं. याचा सामान्य माणूस विचार करतो, त्यामुळे सामान्य माणसाची सहानुभूती ही भारतीय जनता पार्टी शिवसेनेबरोबर आहे. आता तर मला बाळासाहेबांची शिवसेनेबरोबर म्हणण्याचं कारण नाही. गुरलेले आमदार येतील, गुरलेले आमदार एवढा राजकीय काय भावना आहे? काही लोक काही लोक दुःख व्यक्त करतात, तर चंद्रकांत दादांना काय वाटतं या संपूर्ण प्रकरणाविषयी? चंद्रकांत दादा हे खूपच स्टेबल आणि आध्यात्मिक आहेत, त्यामुळे तुम्हाला कधी माझ्या चेहऱ्यावर दुःख दिसत नाही. मी असं म्हणेन की रात्रीनंतर दिवस होतो. तर रात्रीनंतर दिवस होतो असं प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे. तर दुसरीकडे या क्षणाची मोठी बातमी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अगदी थोड्याच